घरातलं सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर। स्वयंपाकघराला मंदिरच म्हणायला हवं, कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो। माता अन्नपूर्णाच असते, जी आपल्याला अन्नधान्याची कमतरता कधीही भासू देत नाही। आणि मग जर आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असेल, तर आपण स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवं, त्याचं पावित्र्य राखायला हवं, यात काही शंकाच नाही। आंघोळ न करता स्वयंपाकघरात प्रवेश केला किंवा अन्न शिजवलं तर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे आपल्याला माहिती आहे का? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मित्रांनो, मी मघाशी म्हटलं तसं, माता अन्नपूर्णा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास करते, म्हणून तर आपल्या पोटाला अन्न मिळतं आणि म्हणूनच स्वयंपाकघराचं पावित्र्य आपण राखायला हवं। घरातल्या देवघराची जितकी काळजी घेतो तितकीच काळजी आपण स्वयंपाकघराची सुद्धा घ्यायला हवी। म्हणून तर स्वयंपाकघरामध्ये आंघोळ न करता प्रवेश करू नये किंवा आंघोळ न करता स्वयंपाक चुकूनही करू नये। अनेकांना हा विचार पटणार नाही। हल्ली धकाधकीचं जीवन आहे, सकाळी उठल्यानंतर टिफिन बनवायचे असतात, त्यात आंघोळीत वेळ वाया जातो असं अनेकांना वाटू शकतं। पण असं जरी असलं तरी 10 मिनिटं लवकर उठावं आणि आंघोळ करूनच स्वयंपाक करावा, कारण आंघोळ न करता आपण अन्न शिजवलं तर त्यात अशुद्धी येते, त्याचं पावित्र्य राहत नाही। तेच अन्न खाऊन आपल्या मनातही अशुद्धी येते, त्यामुळे घरात आर्थिक अडचणी आणि आजारपण सुरू होतात। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो। अन्न भगवंताचा प्रसाद समजून ग्रहण करावं। हा प्रसाद पवित्र वातावरणात तयार केलेला असावा, तरच त्याचा लाभ आपल्या शरीराला मिळतो। काही स्त्रियांना रात्रीचे खरकटे भांडे सिंकमध्ये तसेच जमा करून ठेवायची सुद्धा सवय असते। सकाळी उठल्या उठल्या रात्रीची खरकटी भांडी मग त्या धुतात, परंतु हे करणं सुद्धा चुकीचं मानलं जातं। वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नयेत, कारण त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळतं। उष्ट्या खरकट्या भांड्यांवर खूप जीवजंतू आणि कीटाणू निर्माण होतात, ते आपल्या घरातल्या स्वयंपाकघराचं वातावरण दूषित करतात, परिणामी त्याचा आरोग्यावर परिणाम होतो आणि आरोग्याचा विचारांवरही परिणाम होतो। म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ धुवून पुसून किचनची स्वच्छता करून झोपावं। जर तुमच्याकडे कामवाली बाई दुसऱ्या दिवशी सकाळी येणार असेल तरीही किचनची उष्टी खरकटी भांडी जमा करून ठेवू नये। सर्व भांडी पाण्याने विसळून त्यातील खरकट बाजूला काढून ती भांडी किचनच्या बाहेर गॅलरीमध्ये ठेवावी। सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी स्नान करावं। घरातील सर्वांना अशीच सवय लावावी की स्नान केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नये, म्हणजे आपल्या स्वयंपाकघराचं पावित्र्य राखलं जातं। माता अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होते। माता अन्नपूर्णेचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायम राहतं। स्वयंपाक झाला की सगळ्यात आधी भगवंताला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर जेवण करावं। हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा स्नान करून आपण स्वयंपाक करू। या सवयी अंमलात आणताना थोडा त्रास होईल मान्य आहे, पण एकदा या सवयी आपल्याला लागल्या की आपलं जीवन किती सुंदर होतं त्याचा अनुभव घेऊन बघा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।